बुधवार को मनपा कार्यालय में राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस के अवसर पर अग्निशमन दल में काम कर रहे जाबाज शहीद अफसरों को श्रद्धांजलि दी गई। इस अवसर पर महापौर दयाशंकर तिवारी ने सभी अफसरों को अभिवादन किया व अपना मनोगत व्यक्त किया। हर वर्ष देश में 14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के साथ साथ राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस भी मनाया जाता है। इसी के चलते बुधवार को मनपा कार्यालय में अग्निशमन दल में काम कर रहे जाबाज शहीद अफसरों को श्रद्धांजलि दी गई। इस वक्त महापौर दयाशंकर तिवारी ने अपना मनोगत व्यक्त किया, साथ ही अपना कर्तव्य बजा रहे अग्निशमन दल के दो शहीद अफसरों की जाबाजी की कहानी बताई। आज 14 अप्रैल परम पूजनीय डॉक्टर बाबा साहब आंबेडकर यांचा प्रकट दिन, सोबतच संपूर्ण देशभरात अग्निशमन सेवामध्ये कार्य करणारे जे काही कर्मचारी आहेत, जे सेवा करता करता ज्यांनी या देशासाठी या समाजासाठी आपला जीव अर्पण केलेला आहे, त्या शहीदांच्या स्मरण दिवसही आजच आहे। संपूर्ण देशभरात आपला ड्रेस कोडचा पालन करून जनतेच्या हितासाठी जनतेच्या सेवासाठी झुंजणारी जेवढे अग्निशमन कर्मचारी आहे सगळ्यांना मी आजच्या दिवस नमन करतो आणि ज्यांचा बलिदान या कामांसाठी झालेला आहे त्यांना सगळ्यांना श्रद्धा सुमन समर्पित करतो। माझ्या हयातीत मी नागपूर महानगरपालिकेचे दोन कर्मचाऱ्यांना काम करताना आणि शहीद होताना बघितलं आहे। एकाचं नाव आहे प्रभू कुहीकर। हा प्रभू कुहीकर टिमकीमध्ये राहणारा आमचा एक नौजवान कर्मचारी होता आणि प्रभू कुहीकर एका घरामध्ये पूर्ण गॅस लिकेज झाला होता। सूचना आली तो त्या घरामध्ये गेला। गेल्यावर त्याने सगळ्यांना सांगितलं की कोणीही कोणताही इलेक्ट्रिकचा स्विच ऑन करायचा नाही। हा आतपर्यंत चालला गेला, लिकेज सिलेंडर घेऊन हा बाहेर निघत होता। तितक्यातच त्या घराचा एक मुलगाने स्विच ऑन केला आणि ब्लास्ट झाला। त्या ब्लास्टमध्ये प्रभू कुहीकर पूर्ण जळून गेला। त्याचा ड्रायव्हर पंधरे नावाचा ड्रायव्हर होता, आमचा ऐवजदारी कर्मचारी होता। तो लगेच आतमध्ये गेला आणि प्रभू कुहीकरला आपला कांद्यावर टाकून गाडीवर घेऊन इंदिरा गांधी मेडिकल हॉस्पिटलपर्यंत आला। तोही जळला होता। हॉस्पिटलच्या ओपीडीच्या समोर त्यालाही चक्कर आला, गाडी बंद पडली, दोघांना ॲडमिट केला। पंधरेचे जीव वाचू शकला पण प्रभू कुहीकर शहीद झाला। असंच लोखंडेच्या घरी आग लागली होती। रमेश ठाकरे नावाचा आमचा कर्मचारी, हा कर्मचारी आग विझवत होता पण ती आग पूर्ण प्लास्टिकच्या मटेरियलमध्ये लागली होती। त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त होती। एकाएकी आतमधली सर्व सलाख बिघडली आणि स्लॅब सकट पूर्ण घर कोसळला आणि आमच्या रमेश ठाकरे त्याच्यात मृत्युमुखी पडला, त्याचा बलिदान झाला। इस दौरान उन्होंने बताया कि नागपुर महानगर पालिका देश की एकमात्र नगर पालिका है जहां अग्निशमन विभाग में कार्यरत शहीदों की स्मृति में एक फायर कॉलेज का निर्माण किया है जहां छात्रों को अग्निशमन दल से जुड़ी पूरी जानकारी दी जाती है। इस वक्त उन्होंने सभी शहीदों को शत शत नमन किया और सभी को भावपूर्ण श्रद्धांजलि भी दी। नागपुर महानगर पालिका देशातली एकमेव महानगर पालिका है जहाँ महानगर पालिका ने अपने शहीदांचा नावावर एक फायर कॉलेज सुरू केलेला आहे। मी 2012 स्थायी समितीचा अध्यक्ष होतो तेव्हा माझा बजेटमधनं मी प्रोविजन केला होता की या शहीदांच्या स्मृती कायम राहिली पाहिजे म्हणून एक फायर कॉलेजची निर्मिती यांच्या स्मृतीमध्ये करण्यात यावं। नागपूर महानगरपालिका संपूर्ण देशभरात एकुलती एक महानगरपालिका जो यांच्या स्मृतीत फायर कॉलेज चालवत आहे। फायर कॉलेज याच्यासाठी चालवत आहे की ही जी प्रेरणा आहे की आत्मबलिदानाची प्रेरणा आहे, लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःला अग्नि झोकायची क्षमता मानसिकता ज्या युवा पिढीमध्ये असायला पाहिजे ते या दोघांच्या नावासमोर प्रेरणा घेतील अशी कल्पना करून आम्ही हा कॉलेज उभारलेला आहे। अनेक लोकांनी याच्यातलं शिक्षण घेतलं आहे आणि अग्निशेवामध्ये रुजू झालेले आहे। महापौर दयाशंकर तिवारी ने इस अवसर पर ये जानकारी दी कि नागपुर महानगर पालिका NSS के साथ मिलकर संयुक्त रूप से एक कार्यक्रम की शुरुआत कर रही है जहां कार्यकर्ताओं को अग्निशमन दल में जिस तरह काम किया जाता है उसकी पूरी जानकारी दी जाएगी। मैं सर्व अग्निशमन सेवा के कर्मचारियों को नमन करतो, त्यांना विशेष अभिवादन करतो आणि त्यांच्या करना समाजाने काही ना काही नवीन दिशा घेतली पाहिजे या दृष्टीने नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन NSS च्या सोबत मिळून एक कार्यक्रम करत आहे। बहुधा
मी स्वतः होम क्वारंटाईन असल्यामुळे आम्ही आजच्या दिवस ते करू शकलो नाही। युनिव्हर्सिटीची अकॅडमिक कौन्सिलने एक्झिक्युटिव्ह कौन्सिलने त्याला अनुमती दिलेली आहे। आम्ही NSS चे कार्यकर्ते शहराचे पुतळे सांभाळतील आणि जे कार्यकर्ते पुतळे सांभाळतील असे जवळपास 750 कार्यकर्त्यांना अग्निशमन सेवेचा जो कार्य आहे, अग्निशमनची जी पूर्ण प्रक्रिया आहे ते शिकवण्यासाठी अग्निशमनचे प्रशिक्षण देण्याचे आम्ही नागपूर महानगरपालिकेने दिलेली आहे। आता एक नवीन उपक्रम आम्ही आज सुरू करणार होतो पण मी स्वतः होम क्वारंटाईन असल्यामुळे आज सुरू होऊ शकला नाही। येत्या 15 दिवसात नागपूर महानगरपालिकेचे NSS चे कार्यकर्त्यांना NSS चे विद्यार्थ्यांना अग्निशमन सेवा शिकवण्याचा नागपूर महानगरपालिकेची आम्ही हमी देतो आणि पुन्हा त्या सगळ्यांना ज्यांचा बलिदान झालंय त्यांना सतसत नमन करतो। बता दें कि 14 अप्रैल 1944 को मुंबई बंदरगाह में फोर्टस्टिकेन नामक मालवाहक जहाज जिसमें रुई की गांठे, विस्फोटक एवं युद्ध उपकरण भरे हुए थे में अकस्मात आग लग गई थी। आग को बुझाते समय जहाज में विस्फोट सामग्री होने के कारण 66 अग्निशमन कर्मी आग की चपेट में आकर वीरगति को प्राप्त हुए थे। इन शहीदों को श्रद्धांजलि अर्पित करने व अग्नि से बचाव के उपाय बताने के लिए देश भर में यह दिवस मनाया जाता है। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।